ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि औदुम्बरकल्पवृक्षः संगमः कामधेनवा चिंतामणे गुरुपादौ दुर्लभौ भुवनत्रये कृतेर्जनार्दनो देवस्त्रयिताय रघुनन्दना द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति संचार पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम् ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यः सरसांगणा नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वर यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः षडक्षरमिदं स्तोत्रं यपठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते शिवेन सह मोदते इति श्री रुद्रयामलये उमामहेश्वर संवादे शिवषडक्षरस्तोत्रं संपूर्णम्। सर्वांनी सामूहिक जपामध्ये सहभागी व्हायचंय। ओम नमः शिवाय 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 ओम
शिवाय ओम नमः 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 शिवाय बोला पार्वती पते शिव हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य प्रातः स्मरणीय परम श्रद्धेय परमाराध्य पूज्यपाद श्री सद्गुरुनाथांच्या दिव्यातिदिव्य श्रीचरणामध्ये नतमस्तक होऊन क्षेत्राची अधिष्ठात्री परमगुरुदेवता जगद्बंध जगद्गुरु जगत्कल्याणार्थ अवतरी कृपामूर्ती दयामूर्ती प्रेममूर्ती आम्हा समस्त सद्भक्तांचं परमाराध्य सद्गुरुदेवत परम श्रद्धेय पूज्यपाद श्री सिद्धारूढ महास्वामीजी विघ्न विनाशक रिद्धि सिद्धीचा नायक श्री गणेश आशुतोष भगवान श्री त्र्यंबकेश्वर नाथ आणि स्वयंभू चंद्रमौळीश्वर नर्मदेश्वर शिवलिंग परांबा भगवती जगदंबा माता सप्तशृंगी देवी भगवती माता राजराजेश्वरी देवी या समस्त देवी देवतांना त्रिवार वंदन समर्पित करू।
आम्ही समस्त साधक सद्भक्तगण आपण सर्व सद्भक्तांच्या पवित्रतम अंतःकरणामध्ये श्री सद्गुरु भक्तीची गंगा प्रवाहित करणाऱ्या आम्हा समस्त साधक सद्भक्तांच्या परम सद्गुरु परम श्रद्धेय पूज्यपाद मातोश्री कलावती देवी यांच्याही पवित्रतम श्रीचरणांमध्ये साष्टांग प्रणिपात समर्पित करू. पुण्यशाली पावन असं आपलं सिद्धारू कथामृत हे चरित्र पुन्हा एकदा सद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही नवीन सत्राचा शुभारंभ केला आहे आणि आम्ही आज तिसरा अध्याय आमच्या उद्बोधनासाठी आमच्या चिंतनासाठी प्राप्त करून घेतला. या पवित्रतम श्रवणासाठी आपण गुरुचरणांशी विद्यमान आहोत. आपण समस्त साधक सद्भक्तांच्या पवित्रतम अंतःकरणामध्ये सच्चिदानंद घन स्वरूपाने विराजमान तो परात्पर पावन परमेश्वर की आत्मशक्ती पराशक्ती तिलाही काया वाचा मनसा शरद. पूज्यपाद सद्गुरुनाथांची अलौकिक कृपादृष्टी आहे आपणा सर्वांवर. परमेश्वराची असेल दया. प्रिय साधक बंधू भगिनींनो, आमची गुरु परंपरा श्री सिद्धारूढ स्वामी महाराज त्यांचं प्राकट्य, त्यांच्या बाललीला आणि बालवयापासूनच अवतारी महात्मा साक्षात परमेश्वराचा अवतार भोलेनाथाचंच प्रतिरूप बालवयापासून असलेले आमचे परमश्रद्धेय श्री सिद्धारूढ महास्वामी यांचं दिव्य चरित्र आम्ही श्रवण करतो. ज्या चरित्राचं श्रवण पठण आणि पारायण करता क्षणीच आमच्या अंतर्मनामध्ये गुरुचरणांची भक्ती भाव आणि श्रद्धा जागृत होते, ती श्रद्धा आम्हाला सद्गुरूंच्या सेवेमध्ये अर्थात हीच सेवा महत्त्वाची की जे तत्व सद्गुरूंनी आमच्या समोर जागवण्याचा प्रयत्न केलाय, शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. माझी शिवत्वाची प्राप्ती, आत्मतत्वाची प्राप्ती ज्यांच्या चरणांशी बसून आम्हाला तो मार्ग मिळतो ते तत्व आहे सद्गुरु. आमचे परम सद्गुरु त्या गुरुतत्वाच्या दिशेने कसं पाऊल टाकतायत आजचा अध्याय आम्हाला त्या गुरु महतीबद्दल आणि गुरूंची आवश्यकता आमच्या जीवनाला किती आहे हे स्वतः जगून त्या मार्गावर पाऊल टाकून आम्हाला दाखवत आहे. प्रिय साधक बंधू भगिनींनो, आम्ही प्रारंभ करूया तृतीय अध्याय. आमचा तृतीय अध्याय प्रारंभ होतो बालवयापासून आपलं दैवी सत्व दाखवणारे आमचे सद्गुरु. तृतीय अध्याय आम्हाला प्रारंभ होतो एकदा मातेच्या अंकावर बसून जेव्हा सद्गुरु 7 वर्षांचे त्यांनी मातेच्या अंकावर बसून त्यांचे वीरभद्र कुलगुरु रोज घरी यायचे, कथा सांगायचे, वेदांत सांगायचे, तत्वबोध सांगायचे आणि बालमयातले हे सिद्ध आमचे सद्गुरु मातेच्या देवमल्ला मातेच्या अंकावर बसून रोज श्रवण करायचे. एकदा वीरभद्र सद्गुरु बोध देत होते, हे काही जगत दिसतंय ना, हे सर्व नश्वर आहे, षडभंगूर आहे, नष्टप्राय आहे, जे जे काही आम्हाला दिसतंय यत् दृष्टम तन् नष्टम, जे आम्हाला डोळ्याने दिसतंय ते परिवर्तनशील तर आहेच पण अनित्य अशुची दुःख. अर्थात सांगू लागले सद्गुरु हे पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं हे विश्व, त्याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्याच पंचमहाभूतांचं आयतन एक भांडार आणि ग्रह ज्याला म्हणतो, ज्याला आम्ही देह कुट आम्ही म्हणतो किंवा देह शरीर, हे शरीरही पंचमहाभूतांचं आहे. पंचमहाभूत जिथे नष्ट होणार आहे, प्रलय होणार या पृथ्वीचा आणि प्रलयानंतर हे पंचमहाभूत हे नाश पावतील, मग तिथे मी माझा म्हणणारा हा शरीरच मी समरणारा हा देह, देहधारी हा जीव, हा देह जिथे नष्ट होणार आहे तर या देहाला मी माझं समरणाऱ्या जीवाची काय कथा काय व्यथा होणार तुम्ही विचार करा.
कुलगुरु बोधले होते, सांगत होते, नश्वर शरीरातून शाश्वत आत्म्याची प्राप्ती करणं, या क्षणभंगूर जीवनातून नित्य शाश्वत रूपात असलेला तो आत्मा परमात्मा प्राप्त करून आनंदाची प्राप्ती करण्यासाठी हा देह, हे शरीर, हे जीवन परमेश्वराने आम्हाला प्रदान केलंय. म्हणून वेळीच त्याची प्राप्ती करा, वेळीच प्राप्ती करा, उद्या म्हणू नका, असा बोध सद्गुरु देत होते. बालवयामध्ये असलेले सिद्ध महात्मा हे मातेच्या अंगावर बसून श्रवण करत होते. आपल्या घरातलं 7 वर्षाचं मूल आपलं बाळ तुम्ही डोळ्यांसमोर आणा, त्याला काय कळतो हा बोध त्याला तुम्ही सांगून पहा. त्याला खाणं पिणं आणि आपली मौज मजा, बालस्तावत क्रीडा सक्त, त्या खेळण्यामध्ये रमलेला आपला बालक. पण या आमच्या सिद्ध बाळ जे आमचे परम सद्गुरू बालवयामध्ये ते चिंतन करू लागले की सद्गुरू सांगताय की ही पृथ्वी नष्ट होईल, प्रलय होणार, पंचमहाभूत नाश पावतील, मग मी इथे बसून काय करतोय. म्हणजे नष्ट होणार आहे त्याची चर्चा करण्यापेक्षा ह्या नष्ट झाल्यावरही काय नित्य काहीतरी कशाच्या आधारे नष्ट होणार, कोण सूत्रधार आहे, कोण हे सगळं जग चालवतो, कोणी तर असं असेल आणि काही तर वस्तू पदार्थ असं तत्व असेल की जे कधीही नष्ट होत नाही. चिंतन करू लागले सद्गुरू आणि उठून जेव्हा कथा आणि तत्वबोध संपूर्ण झाला, सद्गुरूंच्या जवळ गेले, नमस्कार केला आणि तुम्ही म्हणाले की पंचमहाभूत नाश पावतील, हे मान्य झालं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहे. पण मला सांगा गुरु, पृथ्वी जावी, आप आहे म्हणजे पाणी आहे, तेज म्हणजे अग्नी आणि वायू हे नष्ट पावतील, पण आकाश कसं प्रलय पावतं, प्रलय म्हणजे नष्ट कसं होणार, आकाश म्हणजे अवकाश, पोकळ जागा, ही तर कधी नष्ट होऊ शकत नाही, ही कसं नष्ट होणार. दुसरे कोणी गुरु असते त्यांना हे ज्ञान नव्हतं, पण त्यांनी आवेश आणला असता, स्वतः अज्ञानी म्हणून त्यांनी कबूल केलं असतं. लगेच वीरभद्र गुरु म्हणतात, मला जेवढा बोध आहे बाळा तेवढ्याने तुला सांगितलं, आकाश कसं प्रलय पावतं, आकाश कसं नष्ट होतं याचं उत्तर माझ्याकडे नाही, माझ्याजवळ तेवढं ज्ञान नाही. पण कोणी ज्ञानी सद्गुरु तू शोधून घे, त्यांच्या चरणांशी जा, त्यांची कृपा संपादन कर, तेच तुला या प्रश्नाचं उत्तर देतील. आकाश कसं लय पावतं पंचमहाभूतांपैकी, आकाश म्हणजे पोकळ जागा ज्याच्यामध्ये आम्ही राहतो, सगळे व्यवहार करतो, ते अवकाश आहे, ते आकाश आहे. आणि हे कसं लय पावतं, जसं घर बांधलं तर ते आकाश आम्ही बंदिस्त केलं त्याला घर म्हटलं, मठ बांधला मठाच्या आकारामध्ये ते आकाशाला आम्ही त्याला मठ म्हटलं, मंदिर बांधलं त्या मंदिराच्या त्या मर्यादेमध्ये त्या भिंतीमध्ये ते आकाशाला त्याला आम्ही मंदिर म्हटलं. म्हणून घटाकाश मठाकाश आम्ही म्हणतो, पण या भिंती संपल्यावर आकाश एकच आहे. मग ते आकाश नष्ट पावतो तुम्ही म्हणता, ही मला समजून सांगा. सद्गुरूने मान्य केलं, बाळा ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, तू गुरु शोधून घे, ते ज्ञानी गुरु पाहिजे तुला. आणि षटशास्त्रांचा ज्ञाता क्षत्रियम ब्रह्मनिष्ठ सा सद्गुरु, जो षटशास्त्रांचा ज्ञाता आहे आणि स्वतः ज्यांनी अनुभव घेतलेला आहे असाच ज्ञानी सद्गुरु तुला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि ओढ लागली बाळ सिद्धांना, अशा गुरुचं शोधन केल्याशिवाय मी शांत बसू शकत नाही, झोप लागली नाही, खाण्यात चित्त नाही, पिण्यात चित्त नाही, आई वडील नाही, एकच चिंतन होतं आकाश लय पावतं म्हणजे काय तत्व असेल, आणि लय पावतं म्हणजे नेमकं काय, त्याच्या पलीकडे तर काही तत्व असेल, किती गहन प्रश्न बालवयामध्ये उपस्थित झाला. सकाळपर्यंत चिंतनात रमलेले बालसिद्ध सकाळ झाल्यावर लगेच गुरु शोधलाच पाहिजे निश्चय केला रात्री, आणि सकाळी पाऊल बाहेर पडलं घराच्या, लगेच मी आता वेळ घालवणार नाही, उद्या म्हणणार नाही. बघा सद्गुरु कोणत्या वयात करायला पाहिजे, आम्हाला बोध दिला सद्गुरूंनी 7 वर्षांचे. मी सद्गुरूंना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. जेव्हा घराच्या बाहेर पडले, अत्यंत त्यांचे आवडते मित्र सवंगडी सोबती कोण होते, सोम आणि भीम. खेळायला ते त्याला बोलवायला आले सिद्धांना की बाहेर पडताना घाई घ्यायचे, कुठे निघालास बाल सिद्धा, मी गुरु शोधायला चाललो. आता त्या दोघांना किती कळलं गुरु शोधणं, त्यांना वाटलं जवळपास काहीतरी शोधून आणायची वस्तू आहे, नंतर येऊ. तो सोम भीम एकमेकांना म्हणतो, चल आपण पण काहीतरी ह्या शोधायला निघाल्या ना, आपण पण शोधू आणि संध्याकाळी येऊन आपापले कामं करू, चल काही काय सांगायची गरज नाही आईला. बालवयामध्ये असलेले सोम भीम त्याच्या संगतीमध्ये थोडा वेळ का होईना विश्वासाने मित्राच्या मागे निघाले. बाळ सिद्ध घरदार सोडून गुरुशोधार्थ चालकापूर वंशदुर्ग हे गाव सोडून दक्षिण दिशेने निघाले.
आज आपला जिथे बीदर कर्नाटक चिदंबराश्रम सिद्धारूढ मठ आपले विद्यमान सद्गुरु जिथे कायम स्थायी स्वरूपात वास्तव्याला आहे त्याच रस्त्यांनी बालसिद्धांचा प्रवास गुरुशोधार्थ प्रारंभ झाला. सोमविमाला हे ज्ञानही नाही, गुरु म्हणजे काय, शोधून काय करायचं, गुरु मिळाल्यावर काय होणार, पण निघाले मागे लहान लहान मित्र आणि तिघही जण पायी चालत. आपण जर चालकापूरला गेला तर तो रस्ता आजही आहे, सदाशिवपेठ हैदराबादच्या रस्त्याने आपला बीदर सदाशिवपेठ आणि जो श्रीशैल्यमच्या रस्त्याला हे लागले आणि त्या रस्त्याने चालत चालत माहिती नाही कुठे मिळणार गुरु शोधायचा. कोणी स्थान दिला नाही, पत्ता दिला नाही, मार्ग दिला नाही, पण अंतर्मनामध्ये जेव्हा गुरुप्राप्तीची ओढ जागली, श्रद्धा जागली, तो जीव शांत बसू शकत नाही आणि बाहेर पडले. थोडं अंतर चालून गेल्यावर मित्रांचे पाय थकले, सोमभीमचे रडायला लागले, आमचे पाय दुखतात, आणि दुसरा म्हणतो आम्हाला भूक लागली, भीम म्हणतो आम्हाला खायला पाहिजे. लगेच 7 वर्षांचे आमचे बालसिद्ध आमचे परम सद्गुरु, अरे भूक लागली, तुझं मन त्या भूकेशी जर तू एकरूप केलं तर त्या प्राणाशी का तुला भूक लागेल. तुला जर भूकेवर विजय मिळवायचा असेल तर तुझं मन दुसरीकडे लाव ना. तू भूक 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 म्हणत बसा तर तुला भूक लागेल, थोडं दुसरीकडे राहू त्या चित्ताला त्याच्या मनाला. तर लगेच सोम म्हणतो, अरे तुला काय माहिती आहे बालसिद्धा, पाराशर स्मृती सांगते की जेव्हा देहाला भूक लागते ना तेव्हा त्याला अन्नच पाहिजे, दुसरीकडे लावून चालणार नाही. बघा एवढं ज्ञान होतं, साधे मित्र नव्हते, पाराशर स्मृती वगैरे सांगू लागला. आणि बालसिद्ध म्हणतात, अरे त्याच्याही पलीकडे ऐक, जेव्हा भूक लागते पाराशर स्मृती सांगते अन्नाशिवाय प्राण शांत राहू शकत नाही. तो जठराग्नी जेव्हा तुम्हाला भूक लागली म्हणून सांगतो, अग्नी तापलेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी आहुती पाहिजे, अन्न पाहिजे, बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे आमचं ज्ञान सांगतं की ध्यान जर केलं तर तो जठराग्नी अनुद्विग्न होतो, म्हणजे उद्विग्न जो झालाय ना, म्हणजे तो प्रज्वलित झालाय, तो शांत होतो. अनुद्विग्न म्हणजे काय, उद्विग्नता म्हणजे तो प्रज्वलित झालाय. आणि ध्यान जर आपण केलं तर ध्यानामुळे प्राणवायू, आमचा प्राणच तो तडफडतो ना भुकेमध्ये, आणि ध्यानामध्ये हा प्राण प्राणवायू शांत होतो, म्हणजे जठराग्नी हा वर जो भडकलेला आहे तो शांत होतो तुमच्या जठरामध्ये, आणि तुमचं मन शांत होऊन तुमचं भुकेवर नियंत्रण येतं. बोध दिला सद्गुरूंनी, किती त्यांना समजलं, त्यांना स्थाव तो आम्हाला काही सांगू नकोच, आम्हाला भूक लागली. तेवढ्यात चालता चालता एका मंदिरामध्ये जाऊन पोचले. ते मंदिर होतं सदाशिवपेठ, तिथे आजही आहे त्या नंदीचं मंदिर, स्वतः वीरभद्राचं, त्या नंदी समोर भव्य नंदी, आजही तो नंदी तिथे सदाशिवपेठमध्ये आहे. त्या मंदिरामध्ये गेले, थकलेले होते, भूक लागलेली होती, आणि हे ज्ञान तत्वबोध झाला बाल वयामध्ये. मंदिरात गेल्यावर कोणीतरी पुजारी नैवेद्य घेऊन येत होता, तोपर्यंत याला तर काही भूक लागली होती आपल्या सिद्धार्थ स्वामीजींना, त्या नंदीवर चढले आणि सोम आम्ही भुईम भूक लागली म्हणून एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. देवाळात कोणीतरी नैवेद्य घेऊन देवाला देवाच्या समोर ठेवला आणि पाहिलं तर आमचे सिद्धार्थ स्वामीजी बालवयातले त्या नंदीवर, भव्य नंदी होता, आजही आहे ते मंदिर सदाशिवपेठ हैदराबादच्या रस्त्यावर, आपल्या बिदर आणि हैदराबादच्या मध्ये त्या नंदीवर जाऊन बसले. पुजारी नैवेद्याचं ताट घेऊन आला, देवळाला देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून पाहिलं तर कोण हा मुलगा, हा नंदीवर बसला जे त्या भोलेनाथाचं शंकराचं वाहन आहे, म्हणून राघवायला त्यांच्या मागे धावला. कोण रे तू, एवढी तुला भीती वाटत नाही देवाची? सिद्धार्थ स्वामीजी सांगतात, अरे भयभक्ती मला सांगू नकोस, तुझी भयभक्ती कुठे गेली ती बघ, तुला ठाऊक नाही मी कशाला बसलो, असं काहीतरी तो उत्तर देणार. मारायला हात उगारला सिद्धार्थ स्वामी बालवयातल्या, तेवढ्यात कुठल्या तरी खिळावरचा त्या देवळातला लागला भडबडा, रक्त वाहू लागलं आणि जणू काही परमेश्वराने त्यांना त्यांच्या कर्माचं फळ दिलेलं. रक्तामध्ये तो गुंतला आणि तोपर्यंत हा खाली उतरणार. खाली उतरताना सिद्धार्थ स्वामीजी म्हणतात, मी बसलो ते कशासाठी ऐका, तुमच्यासारखे हे अभक्तजन देव बांधतात, मंदिर बांधतात, पण त्याचं दैविक सत्व टिकवत नाही. तुम्हाला भाव, भक्ती, श्रद्धा, समर्पण, ते चैतन्य जे तुम्ही त्याच्यामध्ये प्रकट करता, त्या मूर्तीमध्ये दगडामध्ये देवत्व आणता, ते चैतन्य जागवता, प्राणप्रतिष्ठा, तुम्ही प्राणप्रतिष्ठा केल्यावर ते प्राण टिकवण्यासाठी तुमचे भाव, श्रद्धा, समर्पण, भक्ती, साधना मंदिरामध्ये मूर्तीसमोर चालली पाहिजे. म्हणजे तुमच्यासारखे अभक्तजन येऊन त्याच्यातलं चैतन्य नष्ट होतं, त्याला जडत्व प्राप्त होतं, आणि म्हणून मी गेलेलं जडत्व
दगड म्हणून फळ उरलेलं आहे ना हे नंदी हा, त्याच्यामध्ये चैतन्य आणण्यासाठी प्राण प्रतिष्ठा जणू काही करण्यासाठी मी बसलो. किती महान बोध दिला. आमच्या शास्त्रामध्येही वर्णन आहे बंधू भगिनींनो, संत महात्मा त्यागी विरागी असे सद्गुरू जेव्हा कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांचा चरण स्पर्श होतो, ती गंगा मैयासुद्धा अशा महात्म्यांच्या दर्शनासाठी आतुर असते. तिच्यामध्ये आमच्या जीवांची अर्पण झालेली पापं अशा संतांच्या चरण रजानी तीसुद्धा जिथे शुद्ध होते, तर इथे देवत्व ज्या मंदिराचं आणि मूर्तीचं गेलेलं आहे, म्हणून अशा संत महात्म्यांचं आगमन हे तीर्थ जंगम राजू काय म्हटलंय त्यांना, संतांच्या चरणा ही तीर्थ आहे. जंगम म्हणजे अत्यंत पवित्र श्रेष्ठ त्यांचं शरीर आहे. आणि असे संत त्यांनी त्या संतांच्या चरणांची महती सांगितली. जेव्हा हा बोध ऐकला त्याचं चित्त थोडंसं शांत झालं. हा दिसतो तर लहान पण किती मोठा बोध देतो, म्हणून नमस्कार करायला त्यांच्या चरणांशी आला आणि नैवेद्याचं ताट त्यांच्या समोर ठेवलं. सो मी मला लगेच खोड आलं सिद्धार्थ स्वामीजींनी, भूक लागली ना, बघा आम्ही देवावर भार ठेवला तर देव सोय करतो की नाही. आम्ही गुरु शोधाला निघालो आहे म्हणजे सर्व भार गुरुवर आहे. गुरु परमात्मा परेशु, तो साक्षात परमात्मा आहे, म्हणून तुम्ही श्रद्धा ठेवा. मला भूक नाही, तुम्हाला भूक लागली ना, पहिले तुम्ही खा, नंतर उरलेला प्रसाद मी घेणार. म्हणून ते जेवण जेवले. सर्व लोक हे कोणीतरी महात्मा महात्मा दिसतो लहान, म्हणून एवढा तत्वबोध जेव्हा ऐकला पुजाऱ्यांनी गावात सांगितलं, गावातले लोक नमस्कार करण्यासाठी जेव्हा मंदिरात येऊ लागले तेव्हा सोम आणि भीमाने खुणवलं आणि चल आपल्याला इथे लोकांच्यामध्ये लोकेशनामध्ये अडकायचं नाही, आम्ही गुरु शोधायचं आहे, म्हणून त्यांना खुणवून बाहेर पडले. चालत चालत जेव्हा त्या हैदराबादच्या रस्त्यावर जेव्हा चालत होते, पाय दुखले, सोमभी म्हणतात अरे काय आमची या परिस्थिती केलेली आहे सिद्धा, तेवढ्यात आकाश गरजायला लागलं, पावसाळ्याचं वातावरण झालं, अंधार पडतो आहे असं दिसत होतं, दिवस मावळत होता आणि आता आईवडिलांची आठवण त्या सोम आणि भीमाला येऊ लागली. जेव्हा आईवडील आठवले आम्हाला कोण आता रात्री जेवायला घालणार, भीती वाटते, अंधार आहे, तेव्हा सिद्धार्थ स्वामीजी म्हणतात अरे आम्ही सद्गुरू शोधार्थ निघायला आहे, हे योग्य वय आहे गुरु शोधायचं, तुम्ही थोडं मन शांत करा. हे काय आत्ताच काय करायचं रे गुरु शोधून, आता आम्ही घरी जाऊ, म्हणून जेव्हा सोम आणि भीम त्यांना सांगताय, सिद्धार्थ स्वामीजी सांगताय ह्या वयात जर आम्ही गुरु केला तर आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी प्राप्त करू शकतो. जर तुम्ही तरुण वयपणामध्ये करतो म्हटलं तर तरुण वय तुमच्या हातात नाही. बालवयामध्ये खेळण्यामध्ये लक्ष लागतं. बालस्तावत क्रीडा सक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणि कोपी न लग्न. हे शंकराचार्यांचं वचन सिद्धार्थ स्वामीजी सांगू लागले. यवन काळामध्ये काम आणि क्रोध तुम्हाला अंध करतात, तुम्हाला तुमच्या कर्तव्याचा बोध शिल्लक ठेवत नाही अंतर्मनामध्ये, तुमचं विषय गामी मन होतं, बाहेर भटकतं आणि आयुष्य निघून जातं. आणि म्हणता म्हणता तुमचं तारुण्य सरतं, तुमची शक्ती क्षीण होते, तुमचं वृद्धत्व येतं आणि म्हातारपणी मग जे काही तुमचं कमी जास्त तुमच्यातून कर्म झालाय त्याच्या चिंतामध्ये तो जीव अडकतो, हे का केलं आणि हे का केलं नाही या दोनच गोष्टी सुरू असतात. हे करायला पाहिजे होतं आणि हे माझ्या हातून का झालं नाही, हे त्या चिंतामग्नेमध्ये, म्हणून त्या आपल्या बालसिद्धा सोम आणि भीमांना सांगताय योग्य वय आहे. सद्गुरु शोधायला आम्ही निघालो आहे. सद्गुरु का शोधायचा समजून घ्या, यासाठी शोधायचा. आजच आम्ही गुरु शोधलं, त्यांची कृपा संपादन केली, ज्ञान प्राप्त केलं तर आमच्याजवळ आयुष्य आहे. किती मोठा बोध आहे. आणि आम्ही काय करतो, सगळं प्रपंच ते कर्तव्य पूर्ण करतो आणि नंतर आता करण्यासारखं काही नाही, म्हणून इतरांनी गुरु केलं म्हणून आम्ही करायचा, त्यांनी दीक्षा घेतली म्हणून आम्ही करायचा, कारण गुरु विरहित राहू नये एवढं आम्हाला माहिती आहे. पण गुरु शिष्य नातं काय, अरे आपणासारखी करीती तात्काळ त्यांच्याद्वारे ज्ञान आणि आत्मबोध केल्याशिवाय दुःख दूर होऊ शकत नाही. अज्ञानाच्या आश्रयाने असलेलं दुःख हे दूर करण्यासाठी आम्ही प्रपंच वस्तू पदार्थ याचा पाठला करतो, संग्रह करतो, पण या सर्वांचं मूळ आहे अज्ञान. आणि अज्ञान दूर करणारा तो सद्गुरू. आणि सद्गुरूला योग्य वयामध्ये आम्ही शरण गेलो, त्यांची सेवा केली, कृपा संपादन केली, त्यांच्या मुखातून बोध प्राप्त केला तर आम्हाला प्रापंचिक दुःख आणि प्रपंच याचा लवलेशही राहू शकत नाही. आणि प्रपंचात जरी आम्ही राहिलो तरीसुद्धा तो प्रपंच आम्हाला
काहीही दुःख देऊ शकत नाही, निर्लेप भावनेने आम्ही प्रपंच तो चालवू शकतो. बोध दिला सोममी म्हणतात, हे सगळं तू सांगतोय बरं आहे, पण आम्हाला तेवढी साधन संपत्ती नाही, एवढं धीर नाही बाबा, तू कोणीतरी महापुरुष आहे तुझ्या बैलाबद्दल असं वाटतं, असं म्हणता म्हणता अंधार पडला. पाऊस येण्याचं जे वादळ वारा सुरू झाला, घाबरले आणि एक पडकं देऊ दिसलं त्यांना, जर आपण आजची रात्र इथे काढू म्हणून त्या दारामध्ये जेव्हा जाऊन झोपले देवळाच्या, थकलेली होती तिथे झोपले. सिद्धार्थाला म्हणतात की आमची काही साधन संपत्ती नाही बाबा, आणि तिथेच ती रात्र काढली. घाबरत होते, सकाळ झाली आणि पुन्हा दुसऱ्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जेव्हा गेले, तेव्हा ते गावातले लोक चोर चोर म्हणून त्यांना हाकलायला लागले की काल आमचीच म्हैस कोणीतरी चोरून नेली, हे तर दोघं नाही ना, म्हणून त्यांच्या मागे धावले. ते म्हणाले, अरे आम्ही भिक्षा मागायला आलो, रात्रभर आम्ही मंदिरामध्ये होतो, आम्ही चोर नाही. त्यांचं चोराकार मन होतं ज्यांची म्हैस हरवली, जो कोणी नवीन गात आहे, नवीन मुलं वाटले गावातले, तर हीच कोणीतरी असतील म्हणून धावत धावत जेव्हा ते मारायला लागले, तेव्हा सिद्धार्थांना म्हणतात, अरे बाबा तुझ्या संगतीमध्ये राहून आम्हाला इतकं दुःख सहन करावं लागत आहे, तेव्हा आमची ती पात्रता नाही. आमचं जे देहदुःख आहे ते आम्हाला सहन होत नाही. आमचे आईवडील आम्हाला आठवतात, तेव्हा सिद्धार्थ स्वामीजी म्हणतात, तुम्ही आज जरी म्हणताय पण तुम्हाला केव्हा तरी त्याचं स्मरण होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण सद्गुरू म्हणजे इतकं सहज तत्व नाही. देहदुःखासी जेव्हा भावे उदास, तेव्हाची पावे त्या चरणास. जेव्हा तुम्ही त्या देहदुःखाशी उदास होता, तुमचं शरीराला झालेलं दुःख कष्ट जे काही तुम्हाला ताप आहे, ते त्या जन्म मरण दुःखाच्या समोर एकदम क्षुल्लक आहे. बघा सद्गुरू काय करतो, तुमच्या देहबंधनातून मुक्त करतो, जन्म मरणातून तुम्हाला पार नेतो. सर्वात मोठं दुःख या जीवाला जर काही असेल, जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत जाग्रत. सर्वात मोठं दुःख देहबंधन, हा देह मी नाही याला मी माझं म्हणणं, हे अज्ञान आणि मोठं दुःखाचं कारण आहे. आणि दुसरं जरा दुःखम, तारुण्यावस्थामध्ये आम्ही असं समज आम्ही जगताना असं जगतो, मला कोणाची गरज नाही, माझं शरीर आहे, माझी इंद्रिय आहे, माझी शक्ती आहे, मी कमवतो, मी खातो, मी पितो, बघून घेईन, हा आवेश तुमचा नाही, तुमच्या तारुण्याच्या शक्तीचा आहे. पण हा बोध गुरूंजवळ गेल्याशिवाय आम्हाला होत नाही. ही शक्ती क्षीण होत जातं, अंगम गलितम पलितम मुंडम होणार आहे, आज आहे उद्या नाही, जो सूर्य उगवलेला आहे मावळणार आहे. आम्ही तरुण आहोत, आम्हाला कोणाची गरज नाही, हे फावल्या वेळाचे उद्योग आहे. कोण गुरु, कोण साधना, काय सत्संग, हे कशाला करायचं म्हणणारा जीव हे त्या अज्ञानामुळे विसरतो. सद्गुरु बोध देतात आहे. देह दुःख फार मोठं आहे, सिद्धार्थ स्वामीजी सांगतायत, या देहाला मी आणि माझं म्हणणं मोठं दुःख आहे, हे अज्ञान आहे, हे बंधन आहे, हे पाप आहे, आणि त्याचं दुःखच फळ आहे. म्हणून याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर गुरु पाहिजे. आणि त्यापेक्षा म्हातारपण तुम्ही कल्पना करा, आम्ही म्हातारं झाल्यावर आमच्या हातात काही नाही, कोणी जवळ बसू द्यायला तयार नाही, सेवा करायला तयार नाही, नात्याचे लोक आम्हाला टाळटाळ करून आम्हाला एकटं सोडून जायला तयार आहे, मग तेव्हा तो जीव तडफडतो. पुढचं आयुष्याचं चित्र सद्गुरु त्या सोमभीमासमोर सांगतात की गुरु का करायचा, गुरु जवळ आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनाचा बोध नाही. हे तुमचे विभाग आहे जीवनाचे, बालवय आहे, यौवन आहे, वृद्धत्व आहे. आणि म्हातारपणामध्ये चिंतामग्न असलेला तो जीव आता धावा धाव करी काय पाहतोसी हरी, मग तडफडणार. आणि म्हातारपणानंतर मृत्यू अटळ आहे, नंतर नव्हे गुरुवंदे भगिनींनो, मृत्यू हा आमच्या सोबतच आहे. आम्ही शाश्वती देऊ शकत नाही की आम्ही उत्तरार्धामध्ये म्हातारपणानंतरच आमचं शरीर सुटणार, हे क्षणमंगूर जीव आहे. आणि म्हणून आम्हाला दुःख हे तीन प्रकारचं, तुमचं जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम, जन्माला येण्याचे दुःख आहे, तुमचं कर्म होतं, बंधन होतं, पाप होतं, म्हणून तुम्ही जन्माला आले, शरीरधारी बनून आले, 9 मास गर्भाचं दुःख, आल्यावर तुमचं बालवय पहा, आणि त्यानंतर हे तुमचं यौवन, आणि त्यानंतर म्हातारपण आणि मृत्यू.
ह्या सर्व दुःखातून सोडवणारा सद्गुरु तो तुमच्यामध्ये ज्ञान प्रकाश जागवतो. त्या प्रकाशामध्ये कस्त्वम कोहम कुत आयात हा बोध देतो आणि वेळीच आमच्या हातापायात शक्ती आहे, आमचं मन शुद्ध आहे, ज्यामध्ये विषय वासना विकार उत्पन्न झालेले नाही. ह्या वयामध्ये जर आम्ही गुरुचरणांशी पोचलो, भाव जागवले, सेवा केली, तर तो सद्गुरु कृपा करतो आणि सद्गुरु कृपा तो जिंकली जेणे अद्वैत रूप कपाट उघडली. बोध दिला सोमदिमाने, किती समजलं त्यांना स्थाव आणि म्हणतात हे सगळं तत्वज्ञान बरे सिद्धा रवडा बाल सिद्धाला म्हणतात अरे सिद्धा पण आता आम्हाला आमच्या घरी जायचं आहे, तुला काय करायचं ते कर, तुला कोण शोधायचं ते शोध पण आम्हाला सोड, आम्हाला सोड. सिद्धारव स्वामीजींनी पाहिलं की अजून तुमची जी प्रापंचिक बुद्धी आणि देहबुद्धी पूर्ण नष्ट झालेली नाही, म्हणून तुम्ही घरी जाऊ शकता, पण जोपर्यंत मला सद्गुरू मिळणार नाही तोपर्यंत आता मी त्या दिशेने एक पाऊल टाकला आहे, मी पाऊल मागे घेणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, हे बघा श्रद्धा उत्पन्न झाली, गुरुप्राप्तीची ओढ उत्पन्न झाली. त्या बालवयामध्ये जेव्हा प्रापंची कुठलीही आसक्ती मोह विषय वासना विकार उत्पन्न झालेले नाही, ह्याच वयामध्ये जेव्हा त्या गुरुभक्तीचं बीज आमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा टाकलं जातं ना गुरुबंधू भगिनींनो, ते नष्ट होत नाही आणि शुद्धतेने ते जेव्हा पुढे जातो ते पाऊल आणि ती भूमी जेव्हा तयार होते, पाऊल पुढे टाकणं म्हणजे काय, भूमी तयार होते आमची, तेव्हा त्याला अंकुर येणारच. आम्हा सर्वांना माहिती आहे बालोपासना चालवणाऱ्या आमच्या मातोश्री कलावती देवी कसं त्यांनी जाणलंय बघा की हे बालवय संस्कारक्षम आहे. बालवयामध्ये जो विचार तुम्ही त्यांच्या मनामध्ये जागवाल, भाव तुम्ही जागवाल, भक्ती जागवाल. आज कितीतरी बालक मुलं मलाही आश्रमात येऊन भेटतात की दीदी आम्ही इतके मोठे झालो पण आईंच्या आमच्या बालोपासनेमध्ये शिकलेले आमचे श्लोक आमचे स्तोत्र आणि ज्या काही बोधपरत गोष्टी आहे आजही बालोपासना म्हटल्याशिवाय आम्ही झोपत नाही. कितीतरी मुलं मला येऊन भेटून गेल्यात, त्यांना मुलं म्हणू शकत नाही आज ते मोठे झाले, पण बालवयातले संस्कार बघा, गुरुभक्ती बघा, श्रद्धा बघा आणि हेच जे बालवयामध्ये आमच्या सिद्धारूढ महास्वामीजींनी जो बोध दिला गुरुप्राप्ती करायला पाहिजे हेच बीज घेऊन आईंनी आम्हाला बालोपासनेचा मार्ग आजही दाखवलेला आहे. गुरुबंधू भगिनींनो, सोमभीमानी जेव्हा प्रार्थना केली सांगितली आमची अवस्था नाही, तेव्हा त्यांना त्या डाव्या बाजूनी एक रस्ता दाखवला, सांगितलं की या रस्त्याने आता तुम्ही घरी परत चला, पण मी दक्षिण दिशेने माझ्या सद्गुरूच्या शोधार्थ मी पुढे जाणार. सद्गुरूंनी आपला पाय मागे घेतला नाही, गुरु शोधार्थ ते बाहेर पडलेले आहेत आणि आता पुढे त्यांना गुरु कसं मिळणार, कशी परीक्षा येणार हे आम्ही चौथ्या अध्यायामध्ये श्रवण करणार आहे. गुरुप्राप्तीसाठी जागवलेली श्रद्धा भाव भक्ती आणि जीवनाच्या कोणत्या वयामध्ये आम्ही गुरु करायला पाहिजे चिंतन करा. गुरुप्राप्तीची ओढ कशी जागवायला पाहिजे, त्यासाठी कसं सहनशक्ती आणि कष्ट दुःख हे तप आमच्याजवळ पाहिजे, सद्गुरूंनी आम्हाला बोध दिला, गुरुची महती आमच्यामध्ये जागवली. चतुर्थ अध्याय आम्ही कसं सद्गुरूंच्या शोधार्थ ते पोचले गुरु कसे मिळाले आम्ही श्रवण करणार आहोत. तृतीय अध्याय चिंतनाला घ्या, पूर्ण डोळे बंद करून सद्गुरू भक्ती जागवा आपल्याला प्रार्थना करते आणि इथे निराम देते. श्री गुरुनाथ असो दृष्टिपात करा पूर्ण शांत सतत आलो मी शरण. श्री गुरुनाथ असो दृष्टिपात करा पूर्ण शांत सतत आलो मी शरण. श्री गुरुनाथ तुझे नाम, श्री गुरुनाथ तुझे भव भय भव रोग आम सतावी भव भय भव रोग आम सतावी
सद्गुरुनाथ महाराज।